धन्यवाद ओवर टू श्रीकांत. थैंक यू सो मच. पुनः एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण एक बलाढ्य लढत आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. जिथे तेजस नारवर आपण पाहतोय, जिथे वायडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न होता, फटका देखील पहा फसला, परंतु चेंडू देखील फसव पाहायला मिळाला. चेंडू गेला गर्दीशी सीमेरेषेबाहेर चार धावण करता. मित्र म्हणेल नशिबात चौका मिळाला आहे की काय, जिथे बॉल अडवणं गरजेचं होतं, कारण चेंडू देखील अवक्यामध्ये होता. चेंडू पडल्यानंतर चेंडूने देखील थोडस वळण घेतलं, कारण गिरका चेंडू होता. अच्छा, चेंडूचा नीटसा अंदाज बनताला नाहीये. संघाला घेऊन गेलाय तब्बल 5 धावसंख्येवरती. अगदी पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे, निर्बंधाचं षटक. असं या षटकामध्ये राजू नरळे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहायचे कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाईल. परंतु पहा पुन्हा एकदा टॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं या ठिकाणी परिवर्तन देखील पाहायला मिळतंय. राजू नरळे या गोलंदाजाची ही तर खासियत आहे. अगदी 6 चेंडू 6 प्रकारचे टाकणे ही त्याची ओळख आहे. कधी स्लोवर प्रत्येक चेंडू फेकणं, कधी यॉर्कर प्रकारचा चेंडू, कधी शरीराचा वेध घेणारा चेंडू, कधी आपल्याला गुडलाईन स्पॉटवरती देखील चेंडू पाहायला मिळतात, कधी अतिरिक्त उचले घेणारे चेंडू पाहायला मिळतात. अगदी 6 चेंडू 6 पद्धतीने, 6 वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची किमया कोणत्या गोलंदाजाकडे असेल तर ती राजू नरळे. आणि याची प्रात्यक्षिक उदाहरण देखील आपण यावेळेला देखील अगोदरच्या चेंडूमध्ये पाहायला मिळालं. चौकाराला तदनंतर डॉट प्रकारचा चेंडू देखील पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतो तेजस कळंबोलीचा वंडर बॉय म्हणून देखील या खेळाडूकडे पाहायला जातं. परंतु पा आउट साईड आउट स्टंप थोडंसं दूरवरती ठेवलं गेलं जातं. बघा ही तर खासियत आहे. अगदी आम्ही या खेळाडूचा वारंवार सातत्याने उल्लेख करतो, ती सातत्याने उल्लेख करत असताना तशा प्रकारची गोलंदाजी देखील राजू नरळे या मैदानावरती करताना पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या आहे 5. जिथे हवाचा जर वापर या ठिकाणी नजर टाकली, हवा देखील या दिशेने पाहते. परंतु पा वाऱ्याच्या विरोधात फटका सजवलाय, जिथे चेंडू टाकणीशी सीमारेषेबाहेर गेलाय 4 धावण करता. यस, आणि ललित उर्फ लल्ला नॉन स्ट्राईकला आपण पाहतो. आज ललितचा वाढदिवस आहे. हा जो संघ आहे, ज्या संघानं पाठीमागच्या आठवड्यामध्ये अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलं होतं, तो संघर्ष संघ, फलंदाजी करणारा संघ पाहतोय. 9 धावसंख्येवरती संघ जाऊन थांबलाय. पुन्हा एकदा स्टेप अप केलाय. काय करारा प्रहार, क्रिकेटचं मातक सौंदर्य. चेंडू पहा जमिनीला गुदगुल्या करत गेला सीमारेषेबाहेर 4 धावण करता. शिवरात राबणारा बोल बळी राजा, सांगतो झकणारा कामगार माझा. आय बहिणीची आली काळ साजी हाकून, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात. आहे बसोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, राष्ट्रवादी बसोबतीला महाराष्ट्र. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 13. काय सुरुवात पाहायला मिळते, दमदार सुरुवात आहे. बघा सुरुवात कशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे, याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे ललित आणि तेजस नारवर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करायची असेल ना, तर आपली सुरुवात कशी होईल याची कधीच भीती बाळगायची नाही आहे. कारण सूर्य मित्रांनो दररोज बुडताना दिसतो, पण तो प्रत्यक्षात कधीच बुडत नाही आहे. तुम्हाला जे करायचं आहे ना, ते स्वतःच्या हिमतीवरती करायचं. आणि म्हणजे या जोडीनं काय सुरुवात करून दिली आहे. अगदी मी म्हणेल डावाला आकार दिलाय. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 13 धावा, म्हणजे चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ललित केशबाड पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जरूर पटकवली आहे. बहारदार खेळ देखील राहिला या खेळाडूचा, तो ललित केशबाड उर्फ लल्ला आपण पाहतोय. पहा या ठिकाणी वारंवार चुकी केली जाते,
पॉइंटच्या क्षेत्रातील अंकितच्या माध्यमातून आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. राष्ट्रवादी चषक 2024 ची गुण आठवण म्हणून इथं स्वीकारत असताना आमची ताई भावनाताई घाणेकर मॅडम खूप खूप धन्यवाद. तर नक्कीच आपला अमूल्य वेळ आपण या संपूर्ण स्पर्धेला राष्ट्रवादी 2024 ला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. धन्यवाद जी से, थैंक यू सो मच. नक्कीच आमची महिला ही सक्रिय आहे, प्रत्येक कार्याला खांद्याला खांदा लावून आमचे उभे राहणारे आमचे भावनाताई घाणेकर मॅडम आणि तसेच माधुरीताई परदेशी आपला अमूल्य वेळ संपूर्ण स्पर्धेला दिल्याबद्दल खूप खूप आभार. नक्कीच अविस्मरणीय क्षण आपण इथं पाहू शकता. महाराजांची पूजा करून आमचे भावनाताई घाणेकर मॅडम नक्कीच खूप खूप आभार. निश्चितपणे आपण पाहतो व्यासपीठावरती देखील शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून आता मात्र रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही मान्यवर आपण पाहू शकाल. संघाची एकूण धावसंख्या 24 ही धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं राजू नरळे यांनी पहिले षटक फेकलं, 13 धावा दिल्या. दुसऱ्या षटक रोहित घोटूकडे घेऊन आले आणि या षटकामध्ये रोहितनं 11 धावा दिल्या. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मैदानामध्ये ड्रिंक्स आपण पाहू शकाल या स्पर्धे. प्रेक्षक वर्ग सोडले गेलेत हे देखील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आवडीनं ही क्रिकेटची स्पर्धा पाहतात राष्ट्रवादी चषक 2024. तर त्याही क्रीडा रसिकांचं आम्ही हृदयाच्या अंत्यकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. कारण रखरख तेवढं आहे, परंतु मित्रांनो तसंच आपण पुढे जाऊ ना.
तशी तशी गर्दी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुफान गर्दी या मैदानावरती नेहमीच होत असते. तशा पद्धतीची गर्दी आपल्याला अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे, कारण मैदानात हे खास आकर्षण राहिलं आहे. आणि एखादी स्पर्धा जर यशस्वी ठरवायची असेल तर त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे केंद्रबिंदू कोण असतील तर ते प्रेक्षक राजा. आणि आमचा प्रेक्षक राजा लडका राजा नेहमी इथे गर्दी करताना पाहायला मिळतो, कारण गर्दी प्रेक्षक वर्ग गर्दी करताना नेहमी पाहायला मिळतो. तशी गर्दी मात्र नेहमी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते आणि ती गर्दी देखील पाहायला मिळेल. 25 धावा झाले धावफलकावरती. तिसरं षटक क्रमांकावर धावफलकावरती मार्गस्थ असताना राजीव नरळे या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला आहे. जमेची बाजू संघर्ष संघाची, दोन्ही फलंदाज अजून देखील खेळपट्टीवरती आहेत, जिथे अंकितनं आज मी म्हणेल थोडंसं नाखुश केलं आहे. बघा या ठिकाणी काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल का, परंतु शेवटच्या काही क्षणामध्ये ते जे तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आउट झालेत. राजू नरळे आपण पाहतोय तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालेत. ललित स्विच हिट केलाय, जिथे पाहायचंय काय झेल टिपला गेलाय. वाव देखणा या ठिकाणी झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षकाचं नाव शिवा. चांगला झेल टिपेल मग तो हरलेल्या संघातील असो या विजेता संघातील असो त्या खेळाडूला या ठिकाणी स्पोर्ट्स बायसिकल देण्यात येणार आहे. कॅच असो या फिल्डिंग असो, जो खेळाडू आपल्या क्षेत्रक्षेत्र माध्यमातून प्रभावित करेल त्या खेळाडूला ऑल ओव्हर पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपण ही चर्चा करतोय. बघा हे विशेष आकर्षण राहिलं आहे. सतीश थोरात आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती आलेत. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील याही देखील खेळाडूनं प्रभावित केलं होतं. 28 धावा झाल्यात. अगदी मोठ्या मोठ्या खेळाडूंसमवेत सातत्यानं क्रिकेट खेळलंय. अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सांगायचं गेलं ना, कृष्णा सातपुते असतील, कृष्णा त्यानंतर ओंकार देसाई असतील, असे मोठमोठे तारांकित खेळाडू आहेत. त्या खेळाडूंसमवेत देखील या खेळाडूनं निश्चितपणे क्रिकेट खेळलंय. ते खेळाडू नॉन स्ट्राईकला सतीश थोरात आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या 29. नुकतीच कुर्ला प्रीमियर लीग पार पडली, तिथे देखील सतीश थोरात यांना आपण पाहिलं. सुमित ढेकळे या खेळाडू समवेत, अगदी सुमित ढेकळे आपण पाहतो ना टेनिस क्रिकेटचा बाहुबली, त्या खेळाडू समवेत देखील या खेळाडूनं क्रिकेट खेळलंय. ते सतीश थोरात आपण पाहतोय. काय चेंडू फेकला गेलाय. बघा नानासारख्या फलंदाजाला देखील जागेवरती जखडून ठेवण्याचं काम केलंय. अगदी सांगायचं गेलं ना, आता याच मैदानावरती नुकतीच KPL पर्व 4th पार पडलं, त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूनं काय जबरदस्त खेळ साकारला होता. अगदी उत्कृष्ट फलंदाजाच्या यादीमध्ये देखील या खेळाडूला गणलं गेलं गेलं होतं. स्पोर्ट्स सायकल देखील या ठिकाणी या खेळाडूनं मिळवली होती. तोच खेळाडू आहे. मग खेळाडूची प्रसिद्धी तेव्हाच होते ज्यावेळेस तुम्ही तुमचं 100%
योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तसं 100% योगदान देणारे हे खेळाडू आपण पाहतोय, जिथे 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 पाहू शकाल, त्या मात्र 2 गडीबाद 31 धावा. एकतीस आहे शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज घेऊन आलाय. आपण पाहू शकाल गोलंदाज अंकित रावत, जे अंकितने म्हणलं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जोर थोडंसं नाराज केलंय, परंतु ही नाराजी तर दूर करायची असेल तर अंकितला शेवटचं षटक हे चांगलं फेकावं लागेल. शेवटचं षटक आपण नेहमी महागडं षटक म्हणून संबोधतो, स्लॉक षटक म्हणून देखील त्या षटकाला संबोधलं जातं. त्या षटकामध्ये पाहायचं अंकित रावत कशा पद्धतीनं षटक हाताळतील, कारण खेळपट्टीवरती जमेची बाजू सतीश थोरात आणि नाना ढिंपरे खेळपट्टीवरती तगतून उभे आहेत. दोन्ही खेळाडूंकडे ताकद आहे, प्रोटेक्शन आहे, मोठे मोठे फटक्यांसाठी ओळखले गेले जातात ते दोन्ही खेळाडू आहेत. म्हणजे अंकितसाठी एक परीक्षा असेल, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार का अंकित हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. संघर्ष संघ शेवटच्या षटकामध्ये किमान 15 धावा शोधत असेल तर अंकित रावत कमीत कमी धावा देण्याचा मानस आखत असेल, यात मात्र शंकाच नाही आहे. अंकित पहा काय या ठिकाणी चेंडू पडला, टप्पा पडल्यानंतर या चेंडूने थोडीशी अलगद थोडीशी उसळी देखील घेतली, थोडंसं दूर वरती ठेवण्याचा प्रयत्न केला. अगदी आपण पाहतो विकेटपासून दूर चेंडू पाहायला मिळाला, जिथे एका चेंडूची सांगता देखील निर्माण झाली आहे. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल अंकित. आता मात्र फटका तर चांगला सजवलाय, पाहायचं आहे कावकॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. 1 धाव मात्र रोखू शकत नाही आहे. 1 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 32 ही धावसंख्या आपण पाहतोय. किरण ढेंबरे पहा, या किरण ढेंबरे चर्चेचा विषय राहिले होते म्हणजे चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रभावित केलं होतं याही देखील खेळाडूनं. अगदी थोडा आपल्या फॉर्मशी झगडतोय, तो पाठीमागच्या सामन्यापासून तो थोडासा फॉर्ममध्ये आला आहे, परंतु या सामन्यामध्ये येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किरण तर 2 मोठे फटके लगावू शकला, तर तो मात्र स्वतःला सिद्ध करू शकेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती आपोआप होईल. पाहायचं आहे किरण ढेंबरे, ताकद तर जरूर लगावली होती, रनआउटची संधी आहे. तू पहा या ठिकाणी 1 धाव मात्र रोखू शकलं नाही, बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 33. सतीश थोरात आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती. पहा या देखील खेळाडूनं क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, खूप असा दांडगा अनुभव आहे. तो अनुभव मात्र पणाला लावतील का सतीश थोरात हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. आता मात्र पुन्हा एकदा काय चेंडू फेकला गेलाय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजेच जो विश्वास दर्शवला होता तो विश्वास सार्थक ठरवलाय. अप्रतिम मारा, लेंथ टू लेंथ गोलंदाजी पाहायला मिळते. या गोलंदाजची ॲक्शन देखील आपण पाहू शकाल, एक वेगळीच अदा या गोलंदाजाची पाहायला मिळते. सतीश थोरासारख्या देखील फलंदाजाला जागेवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र घुटना टेक, तमाशा देख, परंतु पुन्हा एकदा फटका फसलाय. लेग बायच्या स्वरूपात आणखीन 1 धाव पाहायला मिळेल. संघाची एकूण धावसंख्या 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा चेंडू
पाहायचं थोडासा संकटामध्ये आहे संघ. संघाला धोका आणि बिंदास ठोका. आता मात्र बिंदास ठोकावं लागेल. आता तो फटका ठोकला गेला जाणार का? हो हो, काय जबरदस्त चेंडू, परंतु नाही आहे. पा पंच देखील अमात्र चेंडू घोषित करतात. 35 धावा झाले आहेत धावपलकावरती. जब तक ना पडे हथोडे की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहा संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष केला जाईल का? कारण ज्या संघाचं नाव संघर्ष आहे, ज्या संघानं नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये संघर्ष केला आहे, तो संघर्ष आणि तो संघर्ष केला जाईल का? परंतु पहा पुन्हा एकदा लोवर प्रतीचा चेंडू राहिला. जिथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला. काय षटक फेकलं, गोल्डन षटकाची सांगता निर्माण केली या गोलंदाजानं. पहिलं पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या पूर्वार्धामध्ये अर्थातच जय बल्लार फोर फिटनेस स्मॅश बी या संघानं धाव उभारल्यात 35. यानंतरची टीम बोल ना, यानंतरची टीम बोल. तर निश्चितपणे या ठिकाणी आदित्य प्रेयर या किंज स्पोर्ट्स संघाचे संघनायक आणि काळभैरव पोपेटा संघाचे संघनायक. चला, काळभैरव पोपेटा संघाचे संघनायक आलेले आहेत. मी आदित्य प्रेयर या किंज स्पोर्ट्स या संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण देखील यायचं आहे धावपलकावरती. तर पहिल्या सत्रामध्ये धावा पाहिल्या, 35 धावा उभारल्या, 36 धावांचं आव्हान गाठायचं आहे. हे आव्हान इतकंच सोपं नसणार आहे, कारण कागदपत्री पाहायला गेलं तर आव्हान सोपं दिसतं आहे. परंतु मित्रांनो, या मैदानाचा इतिहास राहिला आहे. ज्या ज्या वेळेस कमी धावसंख्येचे सामने झाले, ते सामने नेहमी तमाम क्रीडा रसिकांना उत्कंठावर्तक सामने पाहायला मिळालेत. कारण या संघामध्ये तेज तर्रार गोलंदाज मंगेश साळुंके आहे. या संघामध्ये दादा भोईर सारखा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. तत्नंतर या संघामध्ये सागर कानडे हा देखील आपण पाहतोय, वारंवार सातत्यानं मैदानावरती चांगली गोलंदाजी साकारतोय. आणि या संघाचा ऑल ओव्हर टीम वर्क जर पाहिला तर खूप छान राहिला आहे. अगदी पाठीमागच्या सामन्या स्पर्धेपासून आपण पाहतोय या संघाकडे जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वासाने निश्चितपणे संघ उतरला असेल यात मात्र तिथे शंकाच नसेल. तर चला या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये प्रचारण करायची आहे. जय मल्हार फोर फिटनेस मॅच पी संघाचे संघनायक, चला आपण आपले सलामीवीर मैदानामध्ये पाठवून द्यायचे. तत्नंतर मी विनंती करेल आदित्य प्रिया किंज स्पोर्ट्स कळंबोली संघाचे संघनायक आणि काळभैरव पोपेटा संघाचे संघनायक. तर यस, काळभैरव पोपेटा संघाचे संघनायक आहेत. सलामीची जोडी जरूर प्राचार्यामध्ये होते मैदानामध्ये. संघर्ष संघ पाहतोय, 35 धावा झाल्या, 36 धावांचं आव्हान गाठायचं आहे. घड्याळाची वेळ देखील आपण पाहतोय, जवळपास 3 वाजत आलेत. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आपण पाहतोय. तो नक्कीच अजून आमचे एक मान्यवर यावेळेस आमच्या व्यासपीठावर उपस्थित झालेले आमचे सन्माननीय शौकत अली खान साहेब, श्रीश्याम टेलर ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा यावेळेस आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहे. तर राष्ट्रवादी चषक 2024 माध्यमातून आपला हार्दिक स्वागत आहे. चला, या ठिकाणी खूप वेळ घेतला जातोय. आपण पाहू शकाल राष्ट्रवादी चषक 2024 ही क्रिकेटची स्पर्धा, खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आयोजनामध्ये पहा, कोणत्याही प्रकारची कमी भासू दिलं नाही आहे. जिथे आपण तब्बल 9 श्यामी आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. त्यानंतर प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतो, जिथे प्रेक्षकांना बसण्याची
व्यवस्था देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय देखील आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं असं आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. परंतु पाहायचं आहे खेळपट्टीवरती गणेश अहिरे. पाहायचं गणेश अहिरे कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करतील. तर मंगेश साळुंखे खूप मोठा दणका अनुभव या देखील खेळाडूला आहे. काय चेंडू फेकला बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काय उसळी देखील घेतली आहे. जिथे डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला याचा अर्थ येणारे 23 चेंडू आणि 36 धावांची गरज. 23 चेंडू 36 धावा या धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्तक असणार आहे. कारण दुपारचं सत्र आहे, रखरखत ऊन आणि रखरखत्या उन्हामध्ये ओ काय या ठिकाणी चेंडू फेकला गेला आहे. अगदी मी म्हणेल या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी पंच करायचं होतं मिडऑफच्या क्षेत्रामध्ये, परंतु ज्या पद्धतीनं चेंडू फेकले गेले जातात अप्रतिम आहेत. आणि क्षेत्ररक्षण देखील पहा काय टेकणं सजवलं गेलं आहे. अगदी ज्या व्हेरिएशननं गोलंदाजी केली जाते त्याच मेरिटप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील सजवलं आहे. गणेश अहिरे आता मात्र पुन्हा एकदा का चेंडू फेकला. एसटी रक्षक दादा पोहीर यांना देखील चेंडू समजला नाही आहे. यस, मागच्या स्वरूपात स्वतःचा संघाचं खातं खुलं झालं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 1. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि असं या षटकामध्ये चांगली कामगिरी मी तर म्हणेल पहिल्या 3 चेंडूवरती केली आहे. अंकित राबात ज्या गोलंद खेळाडूनं शेवटचं चांगलं षटक फेकलं आहे त्याला सलामीसाठी प्रमोट केलं आहे. अगदी राहुल जाधवसारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये तो अनुपस्थित आहे. म्हणून की अंकित रावत याची भरणी लागली आहे. पाहायचं अंकित कशा पद्धतीनं या मैदानावरती खेळी साकारेल. कारण आव्हान एवढंसं मोठं नाही आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये असणारे गोलंदाज दादा बोहीर, मंगेश साळुंखे, तर सागर कानडे. ओहो काय चेंडू फेकला आहे तेवढं देखणं क्षेत्ररक्षण. बघा ब्रह्मास्त्राचा वापर केला आहे. यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. अनिल आपण म्हणतो ना यॉर्कर प्रकारचा चेंडू एखाद्या कॅन्सरप्रमाणे असतो, तो निळसा जगू देखील देत नाही आहे आणि मरू देखील देत नाही आहे. तशा चेंडूचा मारा या ठिकाणी पाहायला मिळाला मंगेश साळुंखे यांच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 2, षटकातील चेंडू झाले ते मात्र 4. अहो काय चेंडू फेकला गेला आहे. यस, पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल. संघाची एकूण धावसंख्या 3. प्रत्येक धावी तुम्हाला वाचवावी लागेल. अगदी शालेय शिक्षण शिकत असताना एका गुणाला, लोकशाहीमध्ये एका मताला आणि क्रिकेट मध्ये प्रत्येक हर एक धावेला खूप महत्त्व आहे. आणि त्या धावेचं महत्त्व तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. कारण एसटी रक्षकाच्या माध्यमातून जरूर चुका होतात, तर एसटी रक्षकामध्ये देखील आता परिवर्तन केलं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3. अंकित रावत आणि मंगेश साळुंखे आपण पाहू शकाल, दोन्ही खेळाडू डावखुऱ्या प्रतीचे. आता मात्र दादा पोहीर यांनी मात्र शेबेट अखेर चेंडूला शोधलं. चेंडूला शोधलं नव्हे तर एक चांगला झेल देखील टिपला. अंकित रावत बॅक टू डेग आउट. शेवटचा बॉल आहे दोन्ही संघाला.
चला आदित्य प्रिया प्रतीक ठाकूर माझा आवाज तुमचा पर्यंत पोहोचत असेल तर चला या नाणेफेक साठी कालभैरव पोपटा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर या पुढच्या सामन्याचा नाणेफेकचा कौल करणार आहेत आमचे स्वप्नील जाधव आणि रणजित बोराटे. एक नाणं दोन वेळा उडो. आमचे दोन विशेष प्रमुख आयोजक नाणेफेकचा कौल करतील दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला कालभैरव पोपटा तर दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया किंजल स्पोर्ट्स. येस क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचंय. येस तर ऋतिक आपल्याला पाहायला मिळाले. येस कारण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजेच या ठिकाणी स्पोर्ट्स बायसिकल देखील देणार आहोत. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 3 षटक क्रमांक दुसरं चालू आहे. या देखील अगोदर मी उल्लेख केला होता ज्या खेळाडूंचा अर्थात सागरचा उल्लेख केला होता दादा बोहिरी यांचा उल्लेख केला होता बंकेश साळुंके यांचा. कारण संघर्ष संघाचे हे शस्त्र आहेत. कारण खूप चांगली गोलंदाजी वारंवार सातत्यानं या मैदानावरती करतात आणि या संघाचा कॉन्फिडन्स देखील आपण पाहू शकाल पाठीमागच्या स्पर्धेपासून उंचवलेला पाहायला मिळतोय. सागी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. तर राजू नरळे आपण पाहत अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आज मात्र दादा बोहिर यांना चेंडू शोधतोय. वारंवार त्यांच्याकडे चेंडू देखील धाव घेतोय. यथा कदाचित चेंडूला देखील दादा बोहिर आवडले असतील. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 4. सॅगियाचा पुढील चेंडू तर सामना करेल राकेश पटेल. राकेश पटेल आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जिथे प्रयत्न देखील ठरलाय सफल. चेंडू गेलाय फरार 4 धावण्याकरता. देखील दोन आघाडीचे फलंदाज आउट झाले असले तरी स्वस्तात घेऊन जमणार नाहीये. कारण हे देखील खेळाडू काही करू शकतात. 11 धावा तर झाल्यात. परत चेंडू चांगला पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक आखूड टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. सागर याचं कौतुक करावं लागेल. राकेश पटेलच्या जर आवक्यामध्ये चेंडू आला असता तर यथाकदाचित हा चेंडू सीमारेषेबाहेर देखील गेला असता. परंतु या ठिकाणी सागरचा वेग नियंत्रित मारा लेन टू लेन गोलंदाजी ही त्याची ओळख आहे आणि ती ओळख आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा चांगली या ठिकाणी चेंडू फेकला स्वतःच्या थलोपरामध्ये अडवण्याचा प्रयत्न. या धावसंख्या आहे त्या जागेवर स्थिर होते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा. बगीचा न होतो फुल किसकाम के सागर ना होतो नदिया किसकाम के पहाड ना होतो पर्वत किस काम के. तसा हा सागर आहे ज्या सागरनं चांगली गोलंदाजी साकारली आहे. एक चेंडू वगळता मी म्हणे चांगले चेंडू सागरच्या माध्यमातून फेकले गेलेत. राजू नरळे आपण पाहतोय बॅटिंग इन करे जरूर घेतली आहे. जिथे सतीश थोरात पाहायला मिळालेत 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 13 धावा. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज.
बघा पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धावा. पहिले षटक फेकलं मंगेश साळुंके या गोलंदाजानं, गोल्डन षटकाची सांगता निर्माण केली. पाहायचंय तेच गोलंदाज पुन्हा एकदा येतील का? होय, मैदानावरती तेच गोलंदाज पाहायला मिळतात, त्याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय. अगदी मळते चषकापासून पाहतोय संघर्ष संघ पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरतोय. 11 नसून 1 खेळून खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. तरी श्रीकांत रुकाना चाहूंगा यहाँ पर हमारे जो मान्यवर इस मंच पर उपस्थित है उनका यथोचित स्वागत सत्कार. आदरणीय शौकत अली खान जी, इनका यथोचित स्वागत सत्कार इस मंच पर किया जाएगा श्री श्याम टेलर ट्रांसपोर्ट के ऑनर सन्मान श्री शौकत अली खान जी. तो ये पूरे स्पर्धा के प्रमुख आयोजक राष्ट्रवादी चषक 2024 के प्रमुख आयोजक हमारे एडवोकेट तुषार दादा पाटिल, इनके हाथों तो ये सम्मान किया जाता हुआ इस मंच पर आदरणीय शौकत अली खान जी श्री श्याम टेलर ट्रांसपोर्ट के ऑनर इस मंच पर उपस्थित इस मान सम्मान को स्वीकारते हुए देख सकते हैं हमारे स्क्रीन पर इस पूरे प्रतियोगिता की यादें अपने साथ जुटाते हुए हमारे एडवोकेट तुषार दादा पाटिल और आदरणीय शौकत अली खान साहब, बहुत बहुत धन्यवाद आपका कीमती समय इस संपूर्ण प्रतियोगिता को देने के लिए, बहुत बहुत आभार. ओवर टू श्रीकांत. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व तमाम पाहुणे मंडळींचं मनापासून हृदयाच्या अंत्यकरणापासून स्वागत करूया, परंतु स्वागत करूया किरण ढेंबरेचं देखील. संघासाठी मी म्हणेल चक्क 2 धावा वाचवल्यात. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे रनआउटची संधी आहे, बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. संघाची 19 धावसंख्या धावत पोहोचली, ती मात्र 16 धावा धावपलकावरती. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. बघा, धावा आणि चेंडूंमध्ये फरक जर पाहिला ना तर फक्त 10 आहे, आणि तो 10 फरक टेनिस क्रिकेटमध्ये इतकासा अवघड नाही आहे. फक्त 2 मोठे फटके, आणि ते 2 मोठे फटके शोधले गेले जातील का? पण तो इतकं तर सोपं नसणार आहे, कारण संघर्ष संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू मंगेश साळुंके. पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. पहा, चेंडू देखील पॅडवरती आदळलाय, तिथे डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. येणारे 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रत्येक डॉट चेंडू जय मल्हार फोर फिटनेस मॅच पी संघासाठी घातक असू शकेल, यात मात्र शंकाच नाही आहे. येणारे 9 चेंडू 20 धावांची गरज. मंगेश साळुंके गोलंदाजाच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पहा, जिथे लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळायला मिळेल. येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. त्यासाठीच मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की जय मल्हार फोर फिटनेस मॅच बी संघासाठी एवढंच सोपं असणार आहे, कारण संघर्ष संघ म्हणते चषकापासून आपण पाहतोय मैदानामध्ये पूर्ण ताकदीनं उतरतोय. त्यांच्यामधला असलेला सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ आत्मविश्वास आणि आत्मविश्वासानं या ठिकाणी मैदानामध्ये उतरतोय. या ठिकाणी येणारे अद्याप देखील 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. संघाची 19 धावसंख्या पहा 18 झाली आहे, म्हणजे अजून देखील 18 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. पहा, इथून मात्र मोठा फटका हा शोधावाच लागेल, आता मोठा फटका येईल का? राकेश पटेलनं या अगोदर देखील याच मैदानावरती कित्येक वेळा चांगल्या खेळ्या केल्यात, कित्येक वेळा मोठमोठे फटके देखील लगावलेत, परंतु यावेळेस पाहायचंय मोठा फटका तर आला तर सामन्यामध्ये आणखी चुरस निर्माण होऊ शकेल. किरण ढेंबरे प्रयत्न चांगले आहेत, कारण या अगोदर देखील पाहिलं काय किरण ढेंबरेनं चेंडू अडवला होता. 1 धाव समीकरण पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा पाहायचं. या 17 धावा मैदानावरती कित्येक वेळा होताना पाहिल्यात, कारण क्षेत्ररक्षण करणारा संघर्ष संघ याच संघानं पाठीमागच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती 6 चेंडूमागे 17 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. यावेळी पाहायचंय त्यांच्या विरोधात 17 धावांचा पाठलाग केला जाईल का,
कारण इतिहास या मैदानावरती होत असतात, तो इतिहास मोडले देखील जातात, हा मैदानाचा इतिहास आहे। पहायचा आणखीन एक नवीन इतिहास या मैदानावरती रचला गेला जाईल का। इथून 17 धावांचा पाठलाग केला तर निश्चितपणे राकेश पटेल चर्चेचा विषय बनतील, इथून 17 धावा डिफेन्स केल्या तर निश्चितपणे संघर्ष संघाच्या चंबूमध्ये अर्थातच बसलेले हनुमान शेठ चौधर साहेबांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहायला मिळेल, कारण खूप वेडे क्रीडा रसिक आहेत, क्रीडा चाहते आहेत, स्वतः त्यांचा संघ देखील आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये तर त्यांनी एक भरारी घेतली आहेत, परंतु क्रिकेटवरती असलेलं प्रेम सातत्याने आम्ही पाहत असतो, अगदी स्पोर्ट्स चॅनलवरती देखील आम्ही त्यांना पाहिलं 2 दिवसापूर्वी, अशा मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा जिथे हनुमान शेठ चौधर आपल्याला नेहमी सातत्यानं पाहायला मिळतात, आणि इंटर कॉलेज विभागासाठी त्यांचं असलेलं योगदान आम्ही नेहमी पाहत आलो आहे, त्यांचा हा संघ आपण पाहतोय संघर्ष संघ। येणारे 6 चेंडू 17 धावा, फटका तर चांगला सजवलाय, पाहायचंय वैभव मोहिते चेंडू खाली आलेत, सुंदररित्या झेल देखील टिपलाय, आणखीन एक फलंदाज चंबूचे आश्रयाला। केला गेलाय परंतु पाहायचंय या मैदानावरती केला जाईल का पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून। मंजिले उन्हीं को मिलती है, चिरके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, परंतु पाहायचंय तुमचा हौसला या ठिकाणी तुम्हाला काही सर्व काही सांगून जाऊ शकेल, तो हौसला तुमच्याकडे तुमचा असलेला आत्मविश्वास तो तुम्हाला जिंकू शकेल, तो आत्मविश्वास या ठिकाणी मिळवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागेल। पहा समीकरण बदलतंय, येणारे 4 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे ती मात्र 15 धावांची गरज, 4 चेंडू 15 धावा, समीकरण पहा काय होतं, 11 चेंडू 21 धावा, 10 चेंडू 20, त्यानंतर 9 चेंडू 20, 8 चेंडू 19, 7 चेंडू 18, 6 चेंडू 17, 5 चेंडू 17, 4 चेंडू आणि 15 धावांची गरज, हे असं समीकरण राहिलंय। याचा अर्थ तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही आमचे जे मान्यवर यावेळेस व्यासपीठावर होते, आपला मौल्यवान वेळ संपूर्ण स्पर्धेला दिला, खूप खूप आभार, अपना किमती समय पूरी प्रतियोगिता को देने के लिए हमारे संदीप जी पांडे साहब, बबलू जी शेख साहब, अमित जी चौधरी साहब और साथ ही साथ हमारे शौकत अली खान साहब, बहुत बहुत धन्यवाद अपना किमती समय इस पूरी स्पर्धा को देने के लिए, इस प्रतियोगिता को देने के लिए। तर यस, येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची गरज, या चेंडूवरती षटकार हा शोधावा लागेल, शोधावा म्हणजे शोधावाच लागेल, तो षटकार येईल का, परंतु नाही आहे। काय गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण या स्पर्धेतील सर्वाधिक उंचीचा खेळाडू आहे, कारण दादा यांची खासियत आहे अगदी मनगटच्या सहाय्यानं चेंडू फेकण्याची त्यांची ती किमया आज देखील आपण पाहतोय, कधी अतिरिक्त उचले घेणारे चेंडू पाहायला मिळतात, कधी वायडी शॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो, कधी एखादा चेंडू गोल्डन स्पॉटवरती आपल्याला आदळताना पाहायला मिळतो, कधी शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो, ही देखील खासियत या खेळाडूची राहिली आहे। अगदी उंचीचा पुरेपूर फायदा उचलत मनगटाच्या सहाय्यानं या ठिकाणी चेंडू फेकण्याची किंमत या, परंतु उशीर झाला या फटक्याला, हा जर फटका अगोदर आला असता तर रंगत आणखीन चांगली बनू शकली असती, परंतु पहायचंय येणारा असून देखील 2 चेंडू, यस 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज।